देसी कलाकार। नमस्कार, मी अमोल आणि आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करतो VKB प्रस्तुत देसी कलाकार या कार्यक्रमात। या कार्यक्रमाचा उद्देश हा आहे की आमच्या नागपुरातले जेवढे कलाकार असतील, छोटे असो मोठे असो, त्यांच्यापर्यंत पोहोचायचं आणि त्याचबरोबर त्यांचा एक सुंदर असा प्रवास जो आहे ना तो तुम्हाला दाखवायचं। पण आज किती छान म्हणजे जागी मी आलेलो आहे, तुम्हाला वाटत असेल की अमोल आज कुठे आलेला आहे, तर एक छान रेस्टॉरंट आहे, चॉपस्टिक फूड कॅफे मोमोज अँड रोल्स, ओमकार नगर चौकला आहे। आणि खास आम्ही इकडे आलेलो आहे आणि महत्त्वाचं म्हणजे चायनीज खायचं होतं आम्हाला। आणि जी कलाकार आज माझ्याबरोबर ती फूड लवर आहे मेन म्हणजे, आणि तिला खूप आवडतं खायला, तर आम्ही विचार केला की तिला आपण अशा ठिकाणी घेऊन जाऊया की खाता खाता गप्पा पण होतील आणि आपण तिचा प्रवासही जाणून घ्या। महत्त्वाचं म्हणजे ती नागपूरची सुंदर अशी आमची गायिका आहे। सूर नवा, ध्यास नवा असो किंवा मग सारेगमा पाक कान असो, यांच्या सर्वांच्या फायनल राऊंडपर्यंत जी आहे ती पोहोचलेली आहे। आणि महत्त्वाचं म्हटलं की आणि माझी चांगली मैत्रिणसुद्धा आहे ती, तर म्हटलं चला आपण याला त्याला शोधण्यापेक्षा भेटण्यापेक्षा आपण तिलाच भेटूया। तर माझ्याबरोबर आहे श्रुती बैवार। तर श्रुती, खूप खूप स्वागत आहे तुझं। हॅलो एव्हरीवन, नमस्कार सगळ्यांना। श्रुती, पहिला प्रश्न हाच विचारेन मी, प्रत्येकाची एक सुरुवात असते, तुझी गाण्याची सुरुवात कशी काय झाली, कधीपासून झाली, वय काय होतं तुझं? माझं ॲट द एज ऑफ 13 पकडून घे, 12 to 13 मीन्स माझ्या शाळेतनं माझ्या हॉबीची सुरुवात झाली ॲक्च्युली। आणि माझे सर होते म्युझिकचे, त्यांनी असंच प्रेयर म्हणायला बोलवलं होतं सगळ्यांना की चला बा मुलींनो या, आपल्याला असेंब्लीमध्ये प्रेयर गायची असते तर त्याच्यासाठी। तर त्यांना माझा आवाज ऐकून त्यांना आवडला, तर ते म्हणे की तू गाणं का नाही शिकत म्हणे। म्हटलं ठीक आहे सर, लावते म्हणलं उद्यापासूनच क्लास। आणि माझ्याकडे आहे म्हणजे सगळे जे फॅमिली मेंबर्स आहेत ते अतिशय गाण्याची आवड खूप आहे, आणि माझे मामा पण गातात, आणि त्याच्यामुळे मग सगळ्यांनी मला सपोर्ट केला। मग ते हॉबीचं कधी पॅशनमध्ये कन्वर्ट होऊन गेलं हे मलाही नाही कळलं। म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की शाळेत असताना तुला संधी मिळाली, घरी वातावरण होतं पण तू कधीच लक्ष नाही दिलं, पण जेव्हा सरांनी सांगितलं किंवा टीचरनी तुला मोटिवेट केलं की चल तू गाऊ शकते, शाळा कोणती होती तुझी आणि ते सर कोणते होते ज्यांनी तुला म्हणजे सांगितलं की तू कर श्रुती होऊ शकते? माझी शाळा जगनाडे स्क्वेअरमधली केशवनगर माध्यमिक विद्यालय, आणि माझे सर होते चांदे सर म्हणून, त्यांनी मला म्हटलं होतं की तू गाणं कर म्हणे, छान वाटेल। म्हणजे चांदेकर सरांमुळे तुझ्या या गायनाच्या प्रवासाला सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही। गाणं सुरू झालं त्याच्यानंतर मग कोणाकडे तू गाणं शिकायला गेलीस, महत्त्वाचं म्हणजे हे, आणि त्यानंतर मग कसा राहिला तो प्रवास छोटासा शिकण्याचा? माझे फर्स्ट गुरु म्हणजे डॉक्टर अंजुषा पांडवकर मॅम, इथेच आहे नागपूर महाललाच त्यांचे क्लासेस चालतात, त्यांच्याचकडे मी शिकली पहिले। आणि मग हळूहळू अजून 2-3 गुरूंकडे मी शिकली, जसं संगीता नाईक मॅम झालं, त्यानंतर माझे मामांकडे शिकते आहे मी सध्या, आता हेमंत धर्माधिकारी म्हणून आहेत ते। आणि मध्ये तरी 10th आणि 12th असल्यामुळे काही वर्षांअगोदर ब्रेकही घेतला होता मी गाण्यापासून, तेव्हा माझ्या स्टडीजवर फोकस केलं घरच्या म्हणण्याप्रमाणे, आणि आता मग परत बॅक टू म्युझिक। एक महत्त्वाचा प्रश्न विचारेन, बरेच लोक असे असतात की ते गाण्याचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेत नाही पण गाणं छान म्हणतात, तर तू क्लासिकल शिकते आहेस की मग अजून काही शिकते आहेस? हो, मी बेसिकली ट्रेनिंग क्लासिकलचीच घेते आहे, लाईट मी कधी शिकली नाही आहे, आणि म्हणजे जे सेल्फ होतं तेच, आणि मग जे म्हणजे माझे बाबा, इनफॅक्ट बाबांनाही खूप आवड आहे, ते खूप सपोर्ट करतात मला, तर काही काही गाणे मी त्यांच्याकडून पण शिकले आहे, म्हणजे इनफॅक्ट त्यांनी मला शिकवलेले आहे काही गाणे। आणि माझे मामा पण म्हणजे मी त्यांना गाणं म्हणून दाखवते, मग मामांना म्हणते मी मामा सांगा तुम्ही याच्यात काय चुकत आहे, काय बरोबर आहे, असं कशी हरकत घेतली पाहिजे, किंवा कुठे अजून काय क्रिएटिव्ह आपली क्रिएटिव्हिटी दाखवली पाहिजे, तर मग ते नुसार सांगतात तसं मग मी अप्लाय करते त्याला। क्या बात आहे, गाण्याच्या ओघात मी म्हणजे गाण्याच्या म्हणजे हिच्याशी बोलण्याच्या ओघात मी विसरूनच गेलो की श्रुतीला खायला खूप आवडतं। श्रुती काय खाणार तू? असं काही नाही, तुम्ही जे ऑर्डर कराल ते।
आता ही कॅमेऱ्यावर सांगत नाही, पनीर खूप आवडतं, तर आम्ही एखादी पनीरची डिश जी इकडे चांगली असेल चॉपस्टिक फूड कॅफे मोमोज अँड रोल्समध्ये, तर पनीरची एक डिश आम्ही श्रुतीसाठी मागूया. आणि आमचा पहिला एपिसोड असेल ज्यात खाणं आणि गाणं दोनही असेल. पहिलं गाणं स्टेजवर कोणतं सादर केलंस तू? पहिलं गाणं मी स्टेजवर, मी ओ सजना बरखा बहाराई बाबांनी शिकवलेलंच गाणं एकदा क्लासमध्ये म्हटलं होतं, तर ते मी म्हणून दाखवते तुम्हाला. तिला माहीत होतं आता अमोल हा प्रश्न विचारणार, कारण जेव्हाही आपल्याबरोबर एखादा गायक कलावंत असतो तर आपण त्याच्याकडनं गाणं करवूनच घेतो, तर झालंच पाहिजे मग. नक्कीच. ओ सजना बरखा बहाराई रस की पुहार लाई अखियों में प्यार लाई ओ सजना तुमको पुकारे मेरे मन का पपीहारा तुमको पुकारे मेरे मन का पपीहारा मीठी मीठी आगानी में जले मोरा जियारा ओ सजना बरखा बहाराई रस की पुहार लाई अखियों में प्यार लाई ओ सजना. क्या बात क्या बात क्या बात. मी असं म्हणणार नाही आप मुंबई आ सकतो, कारण ती मुंबईलाच जाणार आहे. गाणं खरंच खूप 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 छान झालं श्रुती. मी असं म्हणेन प्रवास तुझा सुरू झाला, लोकांनी कधी श्रुतीला ओळखायला लागलं की श्रुती गाणं म्हणते, आणि महत्त्वाचं म्हणजे जसं मी म्हटलं श्रुती चांगलं गाणं म्हणते, तर हा प्रवास कधी सुरू झाला, स्वतःची ओळख कधी निर्माण झाली? 2015 मी एक शो केला होता, माझ्या घराजवळचाच होता, तर तेव्हा माझ्या घरच्या लोकांना म्हणजे घरच्या इन द सेन्स एरियातल्या लोकांना कळलं की नाही बा श्रुती छान गाणं म्हणते, तर तेव्हा एक म्हणजे प्रवास सुरू झाला. तसं तर 2014 माझा एक फ्रेंड आहे आदित्य म्हणून, त्याच्यासोबत मी शोज करायला लागली. छोट्या अगदी भजनांपासून तर मोठ्या स्टेज शोजपर्यंत आम्ही पोहोचलो, म्हणजे ती जी जर्नी आहे अगदी लिटिल लिटिल स्टेप्स टू बिग स्टेप्स असं आमचं होतं. आणि मोठे बॅनर्स जे आहे आता स्वरवेद वगैरे झालं, तर त्यांच्या अंडर पण आम्ही शोज केले आहे. ओके, आबाते म्हणजे एका चांगल्या अशा प्रवासाला श्रुतीची सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. पुढचा प्रश्न मी असं विचारेल, सूर नवा ध्यास नवा या शोसाठी सुद्धा तू गेलीस होती आणि सारेगम पसाठी सुद्धा तू, तो जो प्रवास राहिला ऑडिशनचा कसा राहिला, अवघड होतं, काय शिकायला मिळालं आणि काय इम्प्रूव्ह केलं तू त्या शोला ऑडिशनसाठी गेली तेव्हा? आता 2017 सारेगमपचं माझं इकडे सबमर्डमध्ये मनीषनगरला ऑडिशन्स होते, 2 फुल ऑडिशन्स चालले. पहिल्या दिवशी फक्त आमचे 2 झाले, त्याच्यातून म्हणजे मला एक्सपेक्टेड नव्हतं की मी सेकंड राऊंड पण क्लिअर करेल, पण झालं. आणि मग थर्ड राऊंडपर्यंत पोहोचली, टी व्ही राऊंडपर्यंत. मग तिकडून माझं सिलेक्शन नाही झालं, म्हणजे टॉप 15 नागपूर मी सिलेक्ट झाली होती. आणि जसं सूरनवा ध्यासनवाचं झालं 2019, माझं ऑडिशन पहिल्याच दिवशी 3 झाले माझे तिथे. इनफॅक्ट 3rd म्हणजे खरंच एक्सपेक्टेड नव्हतं की माझं मेगा राऊंडला सिलेक्शन होईल, म्हणजे 3rd झाला टी व्ही राऊंड आमचा आणि तिथून मग मी मुंबईला मेगा राऊंडला गेली. इनफॅक्ट म्हणजे नर्वस होती मी, प्रेशर पण होतं की कसं होईल काय होईल. आणि एक तर एवढा वेळ ऑडिशन चालताना की पेशन्स लिमिट संपून जाते, म्हणजे जे सकाळी 9 मी गेली होती रात्री 12-1 घरी आली, सगळं ऑडिशन आटपून सगळं करून. काय शिकायला काय मिळालं तुला या प्रवासादरम्यान, मी हे विचारेन, कारण बरेच मुलं असे असतील तुझ्यासारखे जे मेहनत करत आहेत ज्यांना पुढं जायचं आहे, तर तुझा कसा अनुभव राहिला? मेहनत तर म्हणजे कोणतीही फील्ड म्हटलं आपण तर मेहनत तर आलीच, त्याच्यानंतर तुम्ही कन्सिस्टंट राहा, म्हणजे मध्येच तुम्ही गाणं सोडलं आणि मध्येच तुम्ही प्रॅक्टिस केली, ॲटलीस्ट रोज ॲटलीस्ट 30 जरी प्रॅक्टिस केली ना तरी तुम्हाला खूप खूप झालं ते, म्हणजे शाळा म्हणजे कधी कॉलेज याच्यामध्ये प्रॅक्टिस होतच असते. तिथून व्यतिरिक्त आपल्या म्हणजे गुरुंनी शिकवलं त्याच्या व्यतिरिक्त घरी आपला स्वतःचा होमवर्क तो मस्ट आहे. आणि जेही गाणे आता म्हणजे शोजमध्ये म्हणत गेलो आपण तर ते सतत रिपीट करायला हवं, आपण घरी बसल्या बसल्या गुणगुणत राहायला हवं,
त्याच्याने अजून इम्प्रूव्ह होते. आणि कसं आहे की एक गाणं तुम्ही ज्या दिवशी गायलं तेच गाणं तुम्ही दुसऱ्या दिवशी गायलं तर ते तसंच येईल असं जरुरी नाही आहे. म्हणजे प्रत्येक दिवशी तुमचं गाण्याची पद्धत चेंज होत असते. क्या बात आहे. तर आपण आता एक छोटीशी विश्रांती घेऊया, कारण आपण जे मागवलेलं आहे आता ते येणार आहे. तर आपण ते घेऊया आणि मग श्रुतीशी बोलूया. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले. खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक नागपूर. विश्रांतीनंतर परत एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत VKB प्रस्तुत देसी किल्लार या कार्यक्रमात. आज आपल्याबरोबर आहे श्रुती. खूप खूप स्वागत. आणि टेबलवर तुम्हाला काहीच दिसत नसेल, त्यांच्याकडे श्रुती आलेली आहे. तर थोडा वेळ लागतो आहे त्यांना. आपण म्हटलं की चला कशाला तिचा आणि आपला वेळ खोटा करायचा, कार्यक्रम पुढे न्यायचा. पुढचा प्रश्न श्रुती, मला एक सांग की बरीच लोकांची गाणी तू ऐकत असेल, तू स्वतःही प्रॅक्टिस, तुला कोणाकोणाची गाणी ऐकायला आवडतात बेसिकली? म्हणजे तुझ्याकडे वेळ असतो आणि तुला कोणाला ऐकायचं असेल तर ते कोणते सिंगर्स आहेत ज्यांची गाणी तू ऐकतेस? मोस्टली तर माझी फेवरेट लताजी मंगेशकर अँड किशोर कुमार सर, मोहम्मद रफी सर, त्यानंतर श्रेया घोषाल वन ऑफ माय फेवरेट, अँड सुनिधी, इवन सुनिधीचे पण, आणि अरिजित सिंग लेटेस्ट मध्ये बघितलं गेलं तर. हां, आणि सुमन कल्याणपूर इनफॅक्ट त्या पण खूप सुंदर गातात. इनी एवढे सगळे नावं घेतले असं वाटतं की सगळ्यांनाच ऐकायला आवडतं. इन शॉर्ट मी असं म्हणेन की ऑडिशन आहे तुझं, इन केस सिच्युएशन तुझ्यासाठी ऑडिशन आहे आणि तुला गाणं म्हणायचं आहे तर कोणत्या सिंगरचं गाणं म्हणशील? बेसिकली कोणत्या सिंगरपेक्षा जे माझं जास्त बेस्ट आहे ते मी परफॉर्म करेल. तर तुझं बेस्ट कोणतं आहे मग? बेस्ट एक जरासिया हट आहे, GRA पण आहे, जे मी एकदा रेड FM यायला कॉन्सर्टमध्ये परफॉर्म केलं होतं कॉलेज के टशन बसच्या याच्यामध्ये. कोणतं गाणं? GRA. GRA. क्या बात आहे. तर मग तुम्ही घरी बसल्या एकदा जोरदार टाया वाजवा आमच्या श्रुतीसाठी, जी आम्हाला GRA हे गाणं ऐकवेल. ओके. चली रे चली रे जुनू को लिए कतरा कतरा लम्हों को दिए पिंजरे से उड़ा दिल का शिकरा खुदी से मैंने इश्क किया रे जिया जिया रे जिया रे जिया जिया रे जिया रे जिया जिया रे जिया रे जिया वो जिया रे जिया रे जिया जिया रे जिया रे जिया जिया रे जिया रे जिया वो हो हो. क्या बात आहे. घर बसल्या जोरदार टाया वाजवा. तुम्ही फेसबुकवर युट्यूबवर बघत असाल तर खाली कमेंट करायला विसरू नका. गाणं कसं वाटलं ते सुद्धा नक्की लिहा. पुढचा प्रश्न मी तुला असा विचारेल, कोरोना, कोरोनाची झळ आमच्या श्रुतीलाही लागली. श्रुतीची तब्येत बरीच खराब झाली होती, त्याच्यानंतर बरी झाली आणि आय होप ती आज स्वस्थ आहे. पण आजही तिची तब्येत थोडी खराब आहे, पण तरीसुद्धा ती आलेली आहे. थँक्यू सो मच. पण मी असं म्हणेन की कोरोनामध्ये तू कसा काढलास वेळ? कारण वे काढणं थोडं कठीण होतं आणि आपण आर्टिस्ट म्हटलं की इकडे जा तिकडे जा, शोज कर, याला भेट त्याला भेट, थोडं अवघड असतं. तू तुझा वेळ कसा काढलास? म्हणजे अगदी सोशल वर्क, म्हणजे सोशल लाईफपासून अगदी घरगुती लाईफ होऊन गेली होती आपली सगळ्यांची. मीन्स घरचे कामं करणे, त्यानंतर बुक्स वाचणे जसं पॉसिबल होत असेल, प्रॅक्टिस करणे, त्यानंतर कुकिंग करणे. कुकिंग भरपूर केली मी या
दीड वर्षाच्या स्पॅनमध्ये ऑलमोस्ट. आणि तेच फॅमिली टाईम स्पेंड करायला मिळाला, नाही तर सहसा मिळत नाही. सो आय एम हॅपी बिकॉज ऑफ दॅट ऑल्सो. स्वतः काय अपडेट केलं, कारण बराच वेळ होता आमच्याकडे स्वतःबद्दल विचार करायला, तर स्वतः काय अपडेट केलं इन टर्म्स ऑफ सिंगिंग? तेच म्हणजे नाही लाईव्हली आम्ही जाऊ शकत होतो क्लासला, तर आम्ही ऑनलाईन क्लासेस घेत होतो आमच्या गुरूंकडून जसं. आणि इनफॅक्ट मी पी जी पण करायला सुरू केलं याच्यामध्ये लॉकडाऊनमध्ये ऑनलाईन. माझा एम ए सुरू आहे वसंतराव नाईक कॉलेजमध्ये, तर तिथूनही ट्रेनिंग घेत होतो. प्रवास तुझा सुरू आहे, शोज पण तू करतेस आहे आणि आय होप तू बिझीज असतेस. मला असं म्हणायचं आहे की प्रत्येकाचं ना एक एम असतं, तुझं काय एम आहे सिंगिंग म्हणजे गायन या क्षेत्रात तुला स्वतःसाठी काय करायचं? मला प्लेबॅक सिंगर व्हायचं आहे प्रोफेशनल, आणि एकदम बेस्ट सिंगर व्हायची इच्छा आहे. नॉट जस्ट की जस्ट करायचं आहे म्हणून करायचं असं नाही आहे, बट मला आय वॉन्ट टू बी अ प्रोफेशनल अँड अ प्लेबॅक सिंगर. नागपुरात आपण बघतो की बरेच मोठे मोठे ऑर्गनायझर्स आहेत, चांगले चांगले सिंगर्स आहेत, बरेच रियालिटी शोचे पण सिंगर आहेत, बऱ्याच लोकांनी नागपूरच्या प्लेबॅकसुद्धा केलेला आहे. नागपूरची जी ही संगीतसृष्टी आहे एक छोटीशी म्हणेन मी, तर याबद्दल तुझं मत काय, तुला काय वाटतं? नो डाऊट नागपूरचे लोक चांगले आहेत, त्यानंतर इथली जी आमची म्युझिक फील्ड आहे ती पण छान आहे, सगळे लोक सपोर्टिव्ह आहे, म्युझिशियन पण खूप छान आहेत, कारण म्युझिशियनशिवाय मजा नाही येत. म्हणजे तुम्ही कितीही म्हटलं तरी विदाऊट म्युझिक तुम्ही गाणं गाल किंवा, बट जे म्युझिशियनसोबत शो करण्याची मजा आहे ती वेगळीच आहे. म्हणजे सगळ्यात आत्तापर्यंत माझा जो बेस्ट शोज झाले होते ॲडव्होकेट भानुदास कुलकर्णी सर जे आहे, जे स्वरवेदचे हे आहे म्हणजे हेड आहे, हां हेड आहे, तर त्यांची जी दिवाळी पहाट आम्ही आमचा जो एक्सपिरियन्स होता दिवाळी पहाट 4 दिवसांचा तो अगदी वेगळाच होता. म्हणजे असं वाटतच नाही की आम्ही असं काही नॉर्मल शोज करतो आहे, म्हणजे दे आर अबव स्टँडर्ड. तर आणि हाऊसफुल लोकांचं अप्रिशिएशन इतकं म्हणजे ते समाधानकारक होतं. म्हणजे तुम्ही पैसा किती कमवला हा मॅटर नाही करत, पण तुमच्या लोकांच्या आम्हाला ज्या टाळ्या मिळाल्या त्या खूप समाधानकारक होत्या. बरेच लोकांना आपण फॉलो करत असतो, त्यांच्यासारखं होण्याचा आपण प्रयत्न करत असतो, तर तुला कोणासारखा व्हायचं आहे, कोणाला तू फॉलो करतेस की मेरे को इसके जैसा बनना है? मीन्स ओव्हरऑल की नागपूरमध्ये? नाही ओव्हरऑल विचारतोय. ओव्हरऑल मी असं आयडलाइज नाही केलं की मला यांच्यासारखं व्हायचं आहे वगैरे, बट मला माझं स्वतःचं बेस्ट व्हर्जन व्हायचं आहे, दॅट्स इट. क्या बात है. तर आय होप भरपूर गप्पा झाल्या, इचं लक्ष पनीरकडे आहे थोड्या वेळातच. पनीर आहे हा खोटं बोलतो आहे असंच म्हणते, मनात लपवून ठेवते. काही नाही, सगळ्यात मेन म्हणजे हिची प्रकृती आज बरी नाही आहे, तरी सुद्धा ही आमच्या बरोबर आहे आणि छान. आम्ही ओमकार नगर इन द सेन्स मला जस्ट सर्दी वाटते आहे म्हणून मी असं अनइझी फील करत होते, म्हणून म्हटलं मी त्याला की सांभाळून घेशील बाबा काही चूक झाली तर. क्या बात आहे. आणि आम्ही छान एका रेस्टॉरंटमध्ये आलेलो आहे, थोडी मजा करूया आम्ही, आणि आय होप भरपूर मजा तुम्हाला सुद्धा आलेली असेल. आणि थँक्यू सो मच श्रुती, तू आमच्यासोबत या शोवर आलीस आणि भरपूर गप्पा केल्यास. थँक्यू सो मच टू यू ऑल्सो, मला पण खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून. खूप दिवसांनी मी असा इंटरव्ह्यू दिला, मीन्स खूप दिवसांनी काय, मी असा पहिल्यांदाच असा हा इंटरव्ह्यू दिला, त्याच्यामुळे मला पण खूप मजा आली. क्या बात. तर आजच्या कार्यक्रमात फक्त एवढंच ही होती श्रुती, जिच्याशी आपण मनमोकळ्या गप्पा केल्या, तिच्या भविष्याच्या वाटचालीसाठी आपण तिला खूप 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 शुभेच्छा देऊया. आणि जर तुम्ही हा कार्यक्रम यूट्यूब किंवा फेसबुकवर बघत असाल आणि श्रुतीसाठी काही कमेंट करायचं असेल, तिची गाणी आवडली असेल, तर नक्की तुम्ही खाली कमेंट किंवा सजेशन्स करू शकता. आणि जर तुम्ही ACN आणि GTPL बघता आहात, तर आम्ही फेसबुक आणि यूट्यूब दोनही ठिकाणी उपलब्ध आहोत, तुम्ही इकडे आम्हाला फॉलो करू शकता, लाईक करू शकता, आणि त्याचबरोबर आवडला असेल इंटरव्ह्यू तर शेअर करायला विसरू नका. आजच्या कार्यक्रमात फक्त एवढंच, मी अमोल तुमची रजा घेतो, पुढच्या कार्यक्रमात अजून कोणी आपल्याबरोबर असेल त्याचा प्रवास जाणून घेऊया. तोपर्यंत तुम्ही घरी राहा, सुरक्षित राहा, महत्त्वाचं म्हणजे बघत राहा, अपडेटेड राहा VKB न्यूज बरोबर. देसी कलाकार.